मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर आज धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने पुण्यात कौन्सिल हॉलच्या बाहेर धरणे आंदोलन केले. धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे यासाठी धनगर समाजातील 1,00,000 महिला राखी पाठवणार आहेत. धनगर समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आलं, या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आजपासून विविध ठिकाणच्या तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 8 सप्टेंबरपर्यंत आरक्षणावर अंमलबजावणी झाली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच या सरकारने कायदा हातात घेण्याची वाट पाहू नये असेही धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले. आरक्षणाचा मुद्दा आज नाही आहे, कित्येक वर्षापासून आहे आणि प्रत्येक सरकारने नुसती आश्वासनं दिली. देवेंद्र फडणवीसांनी तर सांगितले की पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न निपटला जाईल, पण आता शेवटी जायची वेळ आली तरी सुद्धा अजून नाही आणि मुलांच्या डोक्यावर बेसचं फूल बसवलेलं आहे. तर हे ताबडतोब थांबलं पाहिजे. धनगर जेवढा शांत आहे तेवढंच तो आक्रमक होऊ शकतो हे आता मराठ्यांनी दाखवलं. ते त्यांनी थोडंसंच दाखवलेलं आहे. धनगर तर खूप आक्रमक होऊ शकतात, पण आजपर्यंत आम्ही जो धडा दिला तो शांततेने दिलेला आहे आणि आमच्या शांततेची सहनशक्ती संपलेली आहे आमची. त्याचा अंत बघू नये सरकारने आणि ताबडतोब आरक्षणाचा प्रश्न आमच्या मार्गी लावून हे आम्ही पिढ्यानपिढ्या आरक्षण मागत आहोत. आजचं नाही आहे हे, आता किया जे आंदोलन आहे हे सर्व महाराष्ट्रात सगळे. आणि आता 14 तारखेला तहसीलदार कचेरीवरती प्रत्येक भागात तहसीलदार कचेरीवरती आता मोठा मोर्चा नेणार आहे. आणि तिथे आपल्याला ज्यावेळेस कारण आंदोलनाचं एवढ्या वर्ष 60 वर्ष होऊन गेली तरी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर धनगर समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही. आम्हाला आता धनगर समाजासाठी एसटीमध्ये आरक्षण पाहिजे, कारण आरक्षण नसल्यामुळं 3.5 आरक्षणामध्ये आपण कुठं बसतो. शैक्षणिक बाबतीत तर अतिशय मागासलेले लोक आहेत, त्यामुळं कारण मेडिकलला, इंजिनिअरिंगला किंवा डॉक्टरेटला या मुलांना ॲडमिशन मिळू शकत नाही. पण त्यांनी आज 4 वर्ष आमची फसवणूक केलेली आहे आणि या 4 वर्षामध्ये त्यांची वाट पाहिली, अर्ज विनंत्या केला, परंतु आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं 1-20 आम्हाला मान्य नाही. ते या ठिकाणी 14 तारखेला तहसील कार्यालयावर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालयावर जाणार आहोत. 24 तारखेला सातारा जिल्हा जसा आमचा आहे तसा प्रत्येक कलेक्टरच्या ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून जाणार आहोत, याही ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आणि 8 तारखेला मात्र या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.